अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज संपूर्णपणे पाण्यात गेल्याच्या पार्श्वभूमीवर एनडीएचे खासदार वेतन आणि भत्ते स्वीकारणार नाहीयेत याविषयीची घोषणा संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी केली आहे. संसदेत सलग 23 दिवस कामकाज न झाल्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्या टोकाचा दुरावा निर्माण झाल्याचं स्पष्ट आहे. कामकाज सुरळीत होऊ न शकल्यानंतर दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करतात. त्यात बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांशी चर्चा केल्यावर विरोधकांचा निषेध करण्यासाठी वेतन आणि भत्ते न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संसदेचं कामकाज रोखण्यासाठी संपूर्णपणे काँग्रेस जबाबदार असल्याचं अनंत कुमार यांनी म्हटलं. फिफ्थ टू 25th वेन दे ऑल्सो गेव नो कॉन्फिडन्स नोटीस दे वर इन द वेल. देअरफोर आय स्क्वेअरली ब्लेम काँग्रेस पार्टी for this situation in both the houses of the parliament. They went on changing the goalposts. Therefore, we have discussed with the Honorable Prime Minister, we have discussed with the President of Bharatiya Janata Party and other partners of NDA, and the collective voice of BJP MPs and NDA MPCs that we should show our anguish about this undemocratic polity of Congress party, this negative politics of Congress party. Therefore, with great humility, we are saying no to the salary and daily allowance of part 2 of the budget session. Free 24 hours, raha ek paul pudhe.